बेस्ट सचिवांचं आपल्याकडे प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया काय म्हणतात ते. बातचीत के बाद अभी कुछ मिनट पहले एक तोड़गा निकला है, एक समझौता हुआ है और जिसके बाद अभी से सब बस चालक और कंडक्टर काम पर रजू हो जाएंगे. इसमें यह तय हुआ है कि दिनांक 1 अप्रैल 2014 से जो ड्यूटी शेड्यूल बनाया है बेस्ट ने, उसके बारे में दोनों पक्ष माने बेस्ट प्रशासन, बेस्ट वर्कर्स यूनियन और बेस्ट कामगार सेना, इसमें चर्चा होगी और चर्चा के बाद इसमें आवश्यक सुधार करा जाएगा और 1 जून 2014 से उसको फिर से अमल में लाया जाएगा. तर सहारिया यांची ही प्रतिक्रिया होती मुख्य सचिव राज्याचे, आणि त्यांनी सांगितले की नेमकं काय झालेलं आहे. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सुद्धा आपल्या बरोबर आहेत. कालपासून आपल्याला याबाबतीतलं क्षणाक्षणाचं रिपोर्टिंग कृष्णात पाटील आपल्यापर्यंत पोहोचवतात. मुंबईकरांचे कसे हाल झाले, तोडगा कसा निघालाय? कृष्णात आपल्याला आत्ता सांगितलं सहारिया यांनी की कशा प्रकारे तोडगा निघालेला आहे, अर्थात हे कॅनडियन जे शेड्यूल आहे तेच लागू होणार आहे जून महिन्यामध्ये. मात्र आज जी परिस्थिती आहे मुंबईकरांवर जी उद्भवलेली, आता हे कर्मचारी आज लगेचच आपल्या ड्युटीवर येणार आहेत का, याबाबत काही कळते प्रशासनाकडून? जे कामगार संघटना आहेत, कामगार संघटनांचे जे प्रतिनिधी होते, बेस्ट कामगार सेना जी शिवसेनेची आहे त्याचे सुनील गणाचार्य होते, त्याचबरोबर बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शरद राव हे होते. या सर्व कामगार संघटनांची एक जॉईंट बैठक आता थोड्याच वेळामध्ये होणार आहे. या बैठकीमध्ये ठरल्यानंतर जे बेस्टचे कर्मचारी आहेत ते कामावर रुजू होतील. काही वेळातच बेस्ट ज्या बसेस आहेत त्या मुंबईत धावताना दिसतील आणि मुंबईकरांची जी सेवा आहे, किमान घरी जाताना तरी ही सेवा मिळेल का, हे जो प्रश्न होता तो आता किमान निर्माण होणार नाही. किमान घरी जाण्यापूर्वी बसेस या आता तरी मिळू शकतात. या 2 दिवसामध्ये जे प्रचंड हाल मुंबईकरांचं झालं होतं त्या संदर्भात वारंवार जे सहारिया साहेब जे मुख्य सचिव आहेत त्यांना विचारणा करण्यात आली, शरद राव यांना विचारणा करण्यात आली, तुम्हाला जर तोडगा काढायचा होता तर तुम्ही का तोडगा कालच का तोडगा काढला नाही, इतकं मुंबईकरांचं हाल याबाबत तुम्ही का केलं, तरी त्याबाबतीत कोणतंही उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. केवळ समझोता झालेला आहे, आता इथून पुढे काही बोलायचं नाही आम्हाला. आम्ही फक्त या आता मुंबईकरांना कशा प्रकारे चांगल्या सुविधा देऊ या संदर्भात विचार करत असल्याचं सांगितलं. परंतु जे ज्यांनी बेस्ट कर्मचारी जे मुंबई लाखो मुंबईकरांना वेटीस धरलं त्या कर्मचाऱ्यांना, तसंच बेस्टचे जे युनियन लिडर्स आहेत त्यांच्यावर कुठली कारवाई होणार, की हे या 2 दिवसामध्ये जे बेस्टचं जवळपास 7 कोटींचं नुकसान झालं आहे ते कशा पद्धतीनं या कर्मचाऱ्यांकडून वसूल करणार का, किंवा या कर्मचाऱ्यांचा 2 दिवसात जे आलेलं नाही त्यांचा कर्मचाऱ्यांचा पगार कापून घेणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं न देता ही जे ओपी गुप्ता जे जनरल मॅनेजर असू देत किंवा सहारिया साहेब जे मुख्य सचिव असू देत ते यांनी कुणीही उत्तर दिलं नाही. त्याचप्रमाणे जे शरद राव होते, शरद रावांना वारंवार विचारणा करण्यात आली, सर्व पत्रकारांकडून विचारणा करण्यात आली, तुम्हाला जर तोडगा काढायचा होता तर कालच का काढला नाही, तर त्या संदर्भात मुंबईकरांचा हा प्रश्न आहे. कशा पद्धतीने मुंबईकर आज आपापल्या इच्छित ठिकाणी पोहोचले ते त्यांनाच माहिती आहे की किती हाल अपेष्टा करत ऑफिसेसला पोहोचले, काल रात्री घरी पोहोचले, त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बेस्ट प्रशासनाला आणि ह्या कर्मचाऱ्यांना देणं भाग आहे. कृष्ण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.